तीन वाक्य सांगेल हे सगळा तरुण कीर्तनाला उपस्थित आहे म्हणून माझे शेवट असतात पण आता सांगून जातो. तीन वाक्य लक्षात राहू द्या. तीन, एक देव, दुसरा देश आणि तिसरा धर्म. आपल्या दैवताविषयी निष्ठा राहू द्या. दैवताविषयी नाही तर हिंदूंचे दैवत असे रस्त्यावर पडलेत काय? काही दैवताविषयी राहिलेत निष्ठा? कोणी उठावं आणि दैवतावर बोलावं, दैवताविषयी जागावा. आता तुमचं मंदिर बघून आलोय मी, हनुमंतरायाचं किती पुरातन मंदिर आहे, पण त्यालाही कुठंतरी दुरुस्त करणं गरजेचं आहे. हे पुरातन आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा ह्या लॉकडाऊनमध्ये सगळे कर्मचारी त्या कामालाच होते, सगळं मंदिर दुरुस्तीसाठीच. पण आपलंही हनुमंतरायचं मंदिर कुठंतरी उंच शिखर पाहिजे, त्याच्यावर चांगला कळस पाहिजे, त्याच्यावर ध्वज फडकला पाहिजे. मला वाटतं यावर्षी तरुणांनी सप्ताहाचं मनावर घेतलंय, तसं जरा मंदिराचं मनावर घ्या. मी जे अर्थी टाळ्या वाजवल्यात ते अर्थी तुमच्या मनात आहे वाटतं, आणि खरंच मनावर घ्या. खरं काय तुम्ही दिली का नाही? वर्गणी सुरूच आहे, पण प्रत्येकाने सहभाग त्याच्यामध्ये द्या. प्रत्येकाने सुरूच आहे, आणि मला तरी वाटतं हे जर सगळे तरुण एक झाले ना, आणि आदरणीय चंद्रकांत महाराज असतील, आमचे भंडारे महाराज असतील, यांचं कार्य फार मोठं आहे महाराज. हे दिसायला साधी दिसतात, पण आपल्या भागामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन, आता तरी काळ चांगला आहे आपल्याला, सगळे टाळकरी पकवाजे सगळं भेटतं आहे, ह्यांच्या काळात काय होतं, पण तशा काळात जाऊन गावोगाव जर सप्ती कुणी सुरू केली असतील तर आदरणीय चंद्रकांत महाराजांनी केलं. गावागावात जायचं, 8-8 दिवस राहायचं, तिथले एकत्रित करायचे. मी कोणती पत्रिका इकडं ह्या तुमच्या तालुक्यातल्या हातात घेऊ द्या, चंद्रकांत महाराज सातोनेकर यांच्या मार्गदर्शनाने कुठे, त्यांना सुद्धा माहीत नसेल कुठं कुठं सप्ते सुरू केलेत. आणि मी तुम्हाला अहंकारानं नाही पण अभिमानानं सांगेल, या सगळ्या तरुणांचे आणि ग्रामस्थांचे चेहरे पाहून, सर्वांनी जर मनावर घेतलं तर जास्त नाही पण येणारा पुढचा सप्ताह मंदिराच्या कलशारोहणाचाच होईल एवढी एकी होईल. फक्त ते मनावर घेतलं पाहिजे. मनावर घेतल्यावर काय होत नाही, काय होत नाही, फक्त दैवताविषयी निष्ठा राहू द्या. आणि हनुमंतराय हे सामान्य दैवत समजू नका, खरंच नका समजू. भगवंताचे जे 6 गुण आहे ते भगवंतांनी एका एका भक्ताला देऊन टाकलेले, त्यातला यश हा गुण हनुमंतरायांना दिलाय. यश थोरवीला मारुती, विभीषण केला लंकापती, अवदार्य देऊनी कर्णाहती, कीर्ती दिगंती, यश गुण हनुमंतरायाला. म्हणून सगळ्या ग्रामस्थांना सांगतो, विशेषतः तरुण वर्गाला, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमचं पाऊल टाका, कोणत्याही क्षेत्रात, आणि तुम्हाला जर त्याच्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर हनुमंतरायचं दर्शन घ्या, हनुमान चालीसा म्हणा, आणि हवणाऱ्या हनुमंतरायच्या मंदिराला सहकार्य करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका, त्याच्यात तुम्हाला यशच भेटलं पाहिजे, ही ताकद हनुमंतरायची. कारण त्या बाबालाच जन्मात अपयश नाही तर आपल्याला कसं अपयश आहे, जन्मात अपयश नाही. आणि कुठंतरी मला आनंद वाटला ही सगळा तरुण एकत्रित आलेला पाहून, आणि इथं जर पाहिलं तर ऐकायला बहुतांशी तरुणच आहेत, वाजवायलाही तरुणच आहेत, साऊंड सिस्टीमवाले तरुणच आहे, टाळकरी बरेचसे तरुणच आहे, शूटिंगवाले तरुणच आहे, आणि कीर्तनकार काय म्हातार आहे काय, म्हणजे सगळे तरुणच आहेत. म्हणून तर परमार्थ घ्यायचा आहे करून. आणि एक लक्षात राहू द्या, फक्त मनावर घ्या, काही कमी पडत नाही हो, काही कमी पडत नाही. तुम्ही भगवंताला एका हाताने द्या, भगवंत तुम्हाला 1000 हातानं देईल, तुमची झोळी फाटेल इथपर्यंत. तुम्ही देऊन तर बघा मंदिरा. तुम्ही म्हणाल तुम्ही काय कमरा बांधूनच सांगता का? मी सांगतो आता, ते सहज म्हणले आता की सुरुवात झाली म्हणून, दोघंही म्हटले की देणगीला सुरुवात झाली. कधी? ह्या सप्त्यात का? 2 दिवस बघा, 2 ते 3 वर्षापासून वर्गणीला सुरुवात आहे. मग का झोपले होते काय 3 वर्ष?
आता हा मान्य आहे लॉकडाऊन आहे, पण मंदिराला वर्गणी किती द्यायची आपल्याला? मंदिराला 2 ते 3 वर्ष झालं वर्गणी सुरू आहे ना, 11,000 आपलं काय 10-11 लाख जमले का नाही कोणाकडे वर्गणीचं? हा बरोबर आहे, तर बघा सांगितलं बा त्यांनी संतोषराव ना, 4.5 लाख रुपयापर्यंत देणगी जमली 3 वर्षात. अरे मग पुढच्या सप्त्याच्या आत कसं होईल मंदिर? हां एक लक्षात ठेवा, तुम्ही तर सगळे गावकरी आहे, मी तर 300 किलोमीटरहून आलोय पंढरपूरहून, पण तुम्ही जर सगळे आता मनावर घेत असाल, सगळे ग्रामस्थ तरुण असतील वृद्ध, वृद्ध तर लागतात, त्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद वृद्धांचा कृती तरुणांची पाहिजे, तर मंदिर एका वर्षात होऊ शकतं, एका वर्षामध्ये. तुम्ही तर गावकरी आहे, तुमचं सोडून द्या, मी 250-300 किलोमीटरहून आलोय, आम्हा महाराज लोकाला द्यायचं कधी माहिती नाही, घ्यायचंच माहिती आहे. पण तरीसुद्धा तुम्ही जर एका वर्षाच्या हात मंदिर करत असाल, तर मी पंढरपूरचा एक वारकरी या नात्यानं तुमच्या मंदिराला आजच्या सप्ताहामध्ये पहिली देणगी माझी राहील 1,111 रुपये पहिली देणगी. अरे मी आपला साधा वारकरी माणूस आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुठून देणार? म्हणून मी तर बघू आता समोर बसलेले कोण सांगताय ते, ह्या वर्षामध्ये मंदिर पूर्ण करायचं आहे आपल्याला, वर्षामध्ये आहे का कोणी पट्ट्या मंदिराला सहकार्य करणार? काय लाजू नका, हात वर करा. आणि कोणाला आग्रही नाही की यांना एवढीच दिली पाहिजे म्हणून, प्रत्येकाने जर थोडं थोडं, हे माता माऊल्यांना विचारा तुम्ही, ते भिक्षा मागायला येतात पदारोदार, तुमच्या इकडं काय म्हणतात त्यांना, भिक्षा मागायला ते गोसावी येतात, कुठं ते वासुदेव येतात, कुठं कोण येतं, तर या माता माऊल्या त्यांना भिक्षा वाढताना ते कोण ज्वारी देतं, तर कोणी गहू देतं, तर कोणी पीठ देतं, बरं कोण ज्वारी देत असं, ते ज्वारी नेताना ती कशात नेतात तुमच्या इकडं माता माऊल्या? तुम्ही तरी आहे का नाही जा घ्या, कशात नेतात? सुपात बरं, परातीत. आता सुप निघून गेले ना, ते परातीत गहू तांदूळ ज्वारी काय असेल ते नेली, त्या गोसाव्या राहू दे वाजू नको, त्या गोसाव्याला जर ती झोळीमध्ये टाकली, तर गोसाव्याला टाकल्याबरोबर गोसावी किंवा तो वासुदेव काय करतो, त्याच्यातलं थोडं असं मुठभर घेतं आणि पुन्हा तुमच्या ताटात टाकतं. का विचारा त्या वासुदेवाला आणि त्या गोसावी बाबाला, का टाकता बाबा? ते म्हणतात महाराज, त्यांनी आपल्याला ताट भरून दिलंय, त्याच्यातून कृतज्ञता म्हणून आम्ही मुठभर परत टाकतो त्याच्यात. भगवंतांनी तुम्हा आम्हाला काय कमी दिलंय? भगवंतांनी आपल्याला परात भरून दिलंय, त्याच्यातले 5-10 हजार मंदिराला देणं म्हणजे मुठभर परत ताटामध्ये टाकणं आहे, मुठभर परत. आणि लक्षात ठेवा, आपण जिवंत आहे ना, नाही तर या 2 वर्षात मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले कोरोना महामारीमध्ये. कुठेही गावला जाऊ दे, आम्हाला लोक भेटतात, लबडे महाराज आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं, पुन्हा दुसऱ्या गावला गेले की आमच्या क्षेत्रात 3 पिढ्यात नुकसान झालं नाही, एवढं 2 वर्षात लॉकडाऊनमध्ये झालं. प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रातलं नुकसान आम्हाला सांगतात, प्रत्येक क्षेत्रात नुकसान झाले. कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात नुकसान झालं नाही? तुम्ही आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं, आपल्या काय कमी झालं कशी सा? प्रत्येक क्षेत्रात नुकसान आहे. पण एक लक्षात ठेवा, मोठमोठे सत इकडं ते हिंगोलीचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, नवयुवक त्याचे राजीवजी सातव, हे टाळकरी उभे आहे ना, तिथं टाळकरी नाही, सातव साहेबाच्या दोन्ही बाजूला डॉक्टरांच्या लाईनी उभ्या होत्या. काय कमी होतं? सत्ता कमी होते का संपत्ती कमी होती? आमच्या पंढरपूरच्या तर आजी माझी दोनही आमदार गेले, आजी भारत नाना भालके, मीच केलं पुण्यतिथीचं कीर्तन त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीचं, कार्तिक वद्य नवमीला, आणि माझी माननीय सुधाकर पंतजी परिचारक, दोनही गेले. मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, मोठमोठे शेतकरी गेले, प्रत्येक क्षेत्रात नुकसान झालंय. पण या कोरोनातलं 2 वर्षाच्या महामारीतला सगळ्यात मोठा फायदा सांगतो, अरे नुकसान किती उद्या, ते नुकसान आपण भरून काढू शकू.
पण या दोन वर्षाच्या महामारीत तुम्ही आम्ही आज आज जिवंत आहे हा सगळ्यात मोठा फायदा आहे. नाहीतर या महामारीत मेलो असतो तो कुठला सप्तान कुठलं कीर्तन. म्हणून तुम्हा आम्हाला भगवंतानी जिवंत ठेवलंय ना. बरवे झाले आजी बरे, बरवे झाले आजी बरे, तुझे हरी वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता भगवंतानी हनुमंतरायांनी आपल्याला जीवदान दिलंय ना, तर आता त्यांच्या मंदिराला सहकार्य करा. आत्ताच महाराजांनी सांगितलं, एक व्यक्ती म्हणे, ती व्यक्ती म्हटली हनुमंतरायच्या मंदिराचं काम सुरू करा. आणि स्लॅब लेवलला मंदिर आलं की 51,000 रुपयाची देणगी एक माणूस द्यायला लागला. पण ते म्हटले त्याचं नाव आत्ता नाही सांगायचं, पण देणार आहे. त्यांनी नाही दिले तर आपण महाराजाकडून घेऊ, काय काळजी करता. बघा, अरे या गावात 51,000 देणारी मंडळी आहे बरं का संतोषराव. आता हायगाय करू नका, तुम्हाला आहेत ना सगळे साथीला. तुम्ही फक्त मनावर घ्या, मंदिर बांधायला काही कमी पडणार नाही हा माझा विश्वास आहे. नारदाच्या गादीवर उभारून बोलतो. अरे मंदिर बांधून पैसे उरतील एवढे पैसे इथं जमा होतील, ही साधी मंडळी आहे का. 51,000 पहिलाच आकडा आलाय, तर बाकीचे तर आता लाजत असतील हातवर करायला. दुसरी गोष्ट, काही काही जणाला घरी जाऊन विचारावं लागतं ना. मग ते त्यांना विचारायचं असेल नाही का, नाही तर तिकडे एखादी राणी महालक्ष्मी निघेल ती हातवर करेल. प्रत्येकाने मनावर घ्या, प्रत्येकाने. हा ते आता 51,000 एक आकडा आलाय, कशी का वाईना लाज राहील आपली. 51,000 काय म्हणले मावशी, मला वाटलं आकडा सांगितला काय की. तिकडे तिकडे हात आहे, इकडून तर एक हातवर नाही बा. आजीने केला तिकडे, आजीने. आजी किती अरे थांबा, ए वारकरी महाराजांचं काय नाव, नाव काय त्यांचं. बघा नावच दादा आहे, पण दादासारखीच देणगी दिली आहे. माननीय जगन दादा यांच्याकडून 51,000 रुपयाची देणगी आली. एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात जोरात जरा. अरे तुम्ही टाळ्या तरी वाजवायला चिकटपणा कामून करता. जगन दादानी 51,000 रुपये देणगी दिली. तुम्ही नाव आली आता संतोषराव. हां तुमचेच वडील आहे का, जमलं आता. बघा त्यांनी 51,000 रुपयाची देणगी दिली. इकडं कोण तर हात केलं ना, लाजू नका, काय नाही. अहो त्यांनी 51 दिली म्हणजे आपले 500 असू द्या, मी नाही का 1,000 सांगितले. त्या आजीचा राहिला ना आकडा, एक काय 1,00,000 का 1,000. बघा ते वर बसलेल्या आजीनं किती, 1,000 का. हा बघा त्या आजीनं 1,000 रुपये देणगी दिले. एकदा टाळ्या वाजवा त्या आजीसाठी. पण आजी काला व्हायच्या आत द्यायचं बरं का. आणि ते कोरोना येऊ द्या नाही तर ओमक्रॉन येऊ द्या, तुम्ही घाई करू नका. वर जायची म्हणलं कारण वर गर्दी आहे ना सध्या. हा बघा त्या आजीनं त्या महिला वर्गाची लाज राखली बरं का, त्यांनी 1,000 दिले. अजून कोण आहे का तिकडं, एखादी आहे का राणी महालक्ष्मी. हा बऱ्याच जणांनी देणगी दिलेली आहे, आकडे दिलेले. जय हो. बघा आमचे विनेकरी बाबा, पहिले 5,000 सोडून ना, ते 5 देऊन का. हा एकदा काळ्या वाजवा जोरात बाबासाठी. अरे एवढ्या आता किती 80-85 वय असेल बाबाचं, पण कसा दम आहे अजून. 2,000 पहिले 5 आणि हे 2 7,000. हा अजून काय त्यांनी दिली की आता वाढली. आपण पोराची ते एकच आहे ना. बघा तर वडिलांनी 51,000 सांगितले तर बाप सेल वर्ग त्यांच्या पुढं 10,000 गेलं. माननीय संतोषरावजी यांनी 61,000 रुपये देणगी दिली मंदिराला. जोरात टाळ्या वाजवायचा, जोरात जोरात. बस आता होतंय मंदिर, आता काही कमी नाही. हा चला बघू अजून आहे का कुणी. हा बरं कीर्तन झाल्यावर सांगा. फक्त एक करा, पुढच्या वर्षीचं मंदिर, आता मंदिराचं काम आता हातातच घ्यायचं. हे काला झाला
की त्याचं लगेच भूमिपूजन. कामाला सुरुवात करा संतोषराव. काय असतं, लोकांना वाटतं आपण पैसे देतो, आता ते नाही का 51,000 म्हणले काम सुरू झाल्यावर देऊ. म्हणून कामाला सुरुवात करा, तुमचं काम कधीच थांबणार नाही, आणि थांबलं तर लाज त्या हनुमंतरायाला नाही का. हा वक्ते बाबा असते तर म्हणले असते त्या मारत्याला लाज नाही काय. त्या हनुमंतरायांना सुद्धा लाज. तुम्ही नाही बरं का बाबा. तुम्ही 5 बोट केले म्हणजे काय, मला वाटलं तुम्ही दिले काय. म्हणून सर्वांनी सर्वांनी मनावर घ्या. पुढच्या पुन्हा एकदा सगळ्या तरुण, आणि तुम्ही असे 5-25 तरुण जर एखाद्याच्या दारात गेले, एखाद्याच्या दारात वर्गणी मागायला, त्याची काय ताकद आहे तुम्हाला वर्गणी नाही म्हणायची. आणि वर्गणी घेताना सुद्धा त्याची योग्यता पाहून घ्यायची, नाहीतर याची ऐपत आहे कोट्यानी. आणि त्याला जर म्हटलं काय नाही पावतीवर मंदिराची, ते म्हणतं लिहा ना, नाही तुम्ही सांगा. अरे तुम्हीच लिहा, आपण तुम्ही सांगा, तुम्ही सांगा म्हटलं की कोट्यानी पैसा आहे, ते म्हणतं लिहा ना 11 रुपये लिहा. ते का पेटवायची का तुझी संपत्ती. मग म्हणून लक्षात राहू द्या, ज्याची जशी योग्यता असेल त्या त्या पद्धतीने वर्गणी घ्या. आणि विशेष म्हणजे तुमच्या गावात अधिष्ठान आहे हनुमंतरायाचं, आणि पुन्हा भागात ज्यांनी परमार्थ वाढवला ते चंद्रकांत महाराज तुमच्या गावचे, आणि तरुण पिढीतले आता योगेश महाराज आहे. तरुणांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, आणि वयस्कर मंडळीची जबाबदारी यांच्यावर आहे, आणि कीर्तनाची आमच्यावर आहे. म्हणून सर्वांनी मनावर घ्या. आणि पुढच्या वर्षीत आणि सप्ताह असा करायचा कलस्थापनेचा, कारण गावातल्या लेकीबाळी त्या सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे पुन्हा. हे तर आता तुमचं सहकार्य चालू आहे, पण त्या लेकीबाळी सुद्धा सहकार्य करणार आहे. आणि आपला तालुकाच काय, हे आता परिसरात मोठमोठे सप्ते होत असतील मोठमोठे, पण आज इथं फडकरी हजर आहेत, आपले भंडारी बाबा, इथं वारकरी हजर आहेत, इथं सगळेच तरुण वर्ग हजर आहे. मी आज जाहीर सांगतो, समोर विठ्ठल रुक्मिणीचे फोटो लावलेला आहे, माझ्या मागेही तुकोबार आहे, पांडुरंगाच्या आणि तुकोबाराच्या साक्षीनं सांगतो, ज्यावेळेला मंदिर पूर्ण होईल आणि कलस्थापनेचा कार्यक्रम होईल त्यावेळेला जिल्ह्यातून लोक येतील सातोण्याचा सप्ता बघायला. पण ते आपल्याला सर्वांना, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे. म्हणून सर्वांनी एका माईची असू द्या एकमेकाचे मतभेद, पण ते सगळे मंदिराच्या बाबतीत बाजूला टाकून सगळे एका माईची लेकरं व्हा, आणि सर्वांनी मंदिराचं कार्य हातावर घ्या. विठ्ठल कामामध्ये काम काही म्हणा राम 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 म्हणा, कारण राम हे सार आहे. सार असू द्या ना, रामायण, आनंद रामायण, वाल्मिकी रामायण, आध्यात्मिक रामायण, तुलसी रामायण, भावार्थ रामायण. महाराज जी वर्णन करत आहेत की शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी श्लोकाचं मूळ रामायण लिहिलं वाल्मिकजीने, तर त्याच्यासाठी भांडणं लागले होते तिघाचे, म्हणजे 3 पक्षाचे नाही. मग देव, दानव आणि मानव. देवता लोक म्हटले हे रामायण आमचं आहे, राक्षस म्हणले कस काय, राम आमचा होता ना. राक्षस दा ते दानव म्हटले राम तुमचा होता तर रावण आमचा होता, रावण झाला नसता तर सीता पळवली नसती तर रामायणच घडलं नसतं, या रामायणाचे हक्कदार आम्ही. मानव म्हटले आपलं तर बोलायचं कामच नाही, ह्या दोघांचेच भांडणं लागले. पण ते दोघंही म्हटले आपण एक काम करू, 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे, आपण एका मोठ्या माणसाकडे जाऊ. मग सब देवन के बडे बाबा भोलेनाथ भगवान शंकर, भगवान शंकरजी म्हटले काय झालं, काय नाही भांडणं लागलेत आमचे 9:15 वाजल्यापासून. मग देवतांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, राम आमच्यातला एक होता म्हणून रामायणाचे हक्कदार आम्ही आहे, तुमचं काय म्हणणार आहे. राक्षस म्हटले रावण आमचा होता म्हणून याचे हक्कदार आम्ही आहे. मानवांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, ते म्हणले दोघांचंही नंतर आहे, पहिलं आमचं ऐका, हे रामही नव्हता आणि रावणही नव्हता, त्याच्या आधी आमच्यापैकी एकानं लिहिलं रामायण.
आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं लिहिलं रामायण. म्हटले मग याचे हक्कदार आम्ही. भगवान शंकर म्हटले एक करा, भांडणं करू नका, जरा महाराष्ट्र शासनाकडून शिका ना जरा. काय ते तिघं असून भांडणं करतात का? तिघं एकीनं खात नाहीत. मग तिघं एकीनं चालवतात ना, तसं तुम्ही तिघं मिळून खा नाही. मग तुम्ही वाटा. वाटा म्हटल्यावर 100 कोटी श्लोक होते, 100 कोटी. त्याच्यातले 33 कोटी दिले देवतांना श्लोक, 33 कोटी दानवांना आणि 33 कोटी मानवांना. किती राहिले बोलत जा ना? 1 कोटी. पुन्हा 33 लाख दिले देवतांना श्लोक, 33 लाख श्लोक दिले दानवांना आणि 33 लाख श्लोक दिले मानवांना. किती राहिले? झोपले काय तुम्ही? 1 लाख राहिले. बरोबर. पुन्हा 33 हजार दिले देवतांना, 33 हजार श्लोक दिले दानवांना आणि 33 हजार श्लोक दिले मानवांना. किती राहिले? 1 हजार. मग त्यातले 300 श्लोक दिले देवतांना, 300 श्लोक दिले दानवांना आणि 300 श्लोक दिले मानवांना. किती राहिले? शाबा, 100 रुपये नाही, 100 श्लोक. मग ते 100 श्लोक राहिले. त्यातले पुन्हा 33 श्लोक दिले देवतांना, 33 श्लोक दिले दानवांना आणि 33 श्लोक दिले मानवांना. किती राहिले? म्हणा आता 1 रुपया. 1 श्लोक राहिला. 1 श्लोक राहिल्यावर भगवान शंकरजीला वाटत होत आपल्याला भेटल आता. पण ते श्लोक घेणार तेवढ्यात एक पिऊन आलेलं होतं दानव. ते म्हटलं ए बुवा कशाला उचलायला लागला? हे म्हटले तुम्ही तिघ आहे ना, श्लोक एक आहे, सुट्टे कर सुट्टे. आपण नाही का म्हणत कंडक्टरला सुट्टे पैसे कर, सुट्टे कर. म्हटल्यावर तो अनुष्टुप छंदातला होता. अनुष्टुप छंदामध्ये श्लोकामध्ये 32 अक्षरं असतात. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सव हा 4 आणि खालचे 4 चौक 16 आणि खालचे 16, 16 × 32. त्यातले 10 अक्षरं दिले देवतांना, 10 अक्षरं दिले दानवांना आणि 10 अक्षरं दिले मानवांना. किती राहिले? 2 अक्षरं दिले. मग भगवान शंकर म्हटले अक्षरे 2 वाटातीनी, वाटिता नाही वाटनी. 10-10 अक्षरे वाटे आली, ते 2 असे उरली. 10-10 अक्षरे तुम्हाला दिली, आता 2 उरली. तेवढ्यात ते म्हणलं होतं का नाही सुट्टे करा? ते म्हणलं घेऊ दे घेऊ दे, त्यालाच घेऊ दे. म्हटल्यावर ती 2 अक्षरं भगवान शंकराने उचलली, तर ती 2 अक्षरं होती राम. म्हणून 100 कोटी श्लोकाचं सार म्हणजे राम नाम आहे. 100 कोटी श्लोकाचं सार. जसं ते दही ताक घुसळावं लागतं, त्याच्यातून लोणी काढावं लागतं. लोणी सार आहे का रे? लोणी सार नाही. लोणी पुन्हा ते पातेल्यात टाकावं लागतं, ते चुलीवर ठेवावं लागतं, ते कडकड 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 होऊ द्यावं लागतं आणि मग ते सार निघतं तूप. तसं हे 100 कोटी श्लोकाचं सार म्हणजे राम नाम आहे. म्हणून काही म्हणा राम राम तुकाराम महाराज. आम्ही जर राम राम म्हटलं तर फायदा काय? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुम्ही जर राम राम म्हटलं तर दुःख जाऊन सुख होईल, नाही तर दुःखरूप संसार आहे. संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. त्यानं होईल काय? तेने होय सर्व संसार सुखाचा. म्हणून जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. त्याच्यातलं एक उठून उभा राहील. ओ महाराज, 9:45 वाजल्यापासून सांगताय काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. आम्ही नाही म्हणणार राम राम, जा तिकडं. तो को बरा? म्हटले नको म्हणू बाबा. आणि तुला आता नाही कळायचं. बरं म्हणतात तुम्हाला आता नाही कळायचं. मग कळो येईल अंतकाळी. पण अंतकाळी म्हणजे प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडा पोरी सकळ. अंतकाळच्या वेळेला कळल आणि खरंच कळतं.
ज्यावेळीला यमदूत येतात ना न्यायला, अकराळ विकराळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्टन ते आपना बांधुनी घट्ट फरफरा उडते. अकराळ विकराळ स्वरूपाचे यमदूत येतात आणि फास टाकतात नेतात ना वर. वर नेल्यावर असा हॉल असतो सभा मंडप, मुख्य आसनावर असे यमधर्म बसलेले असतात. सुदाम्बाबा तुम्ही जसं माझ्याकडे तोंड करून बसले तशी चित्रगुप्त बसलेला असतो, आणि तिथं इथं जशी टाळकरी उभी आहे तशी तिथं टाळकरी नाही, यमाच्या दरबारात असे धारदार शस्त्रास्त्रवाले उभे असतात. आणि आपला नंबर आला की ते दोघं दोन बाजूला धरतात यमदूत असतात, असं आत फेकतात आपल्याला. आत फेकल्याबरोबर काय काय म्हणतील, काय आडनाव लपडीन लबाड बोलता का महाराज काय, अहो तुम्ही म्हणता आम्हाला आत फेकता, अहो हे देह तर इथंच तीन चिमट्या राख होत आहे ना. तसं नाही बाबा, तिथला देह वेगळाच असतो, आत्मा अविनाश आहे त्याला मरणच नाही. तुम्ही जर दवाखान्यात गेले तुमच्या अंगावर किती लिननचं कापड असू द्या, ते कापड काढावंच लागतं आणि तिथला तो पोशाख घालावाच लागतो. तसं यमाच्या दरबारात जाताना हे शरीर तिथं नाही चालत, तिथलं शरीर वेगळं दिलं जातं. आणि आत आपण गेलो की ते शस्त्रास्त्र यमधर्म पाहिलं की लट 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 कापतो. मग त्यावेळीला यमधर्म विचारतात, घाबरू नको घाबरू नको. मग ते चित्रगुप्ताला म्हणतात, याचा कोड टाक रे कोड, हे नावावर नाही जमत. मग कोड टाक म्हटलं की ते कोड टाकतात कॅम्प्युटरवर. हे पुढं जशी भिंत आहे ना अशी मोठी स्क्रीन असते यमधर्माच्या पुढं. मग ते चित्रगुप्ताला म्हणते, किती वर्ष जगलंय वगैरे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वय, वय म्हणून टाकले की तिथं आकडा दिसतो 96. कोरोना महामारीत 96 वर्ष जगलं का रे, नशीबवान आहे. बरं एक काम कर, 96 वर्षामध्ये यानं वाऱ्या किती केल्या बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतात वारी, तर सगळी स्क्रीन कोरी, तिथं एकही आकडा नाही. मग यमधर्म म्हणतात, 96 वर्ष जगला एकदा पंढरपूरला गेला नाही, मग मारी ती. थांबा तोडायला येड आहे, अगोदर मारी ती. एवढं मारतात एवढं मारतात म्हणतात, सोड सोड सोड, उभार उभार, 96 वर्षात एकदा पंढरपूरला गेला नाही, वारीला गेला नाही. बरं नको, नाही जाऊ दे वारीला, गावात हनुमान मंदिराचं काम सुरू होतं. ते पंढरपूरच्या लबडे महाराज कीर्तनात सांगत होते, ते जगनराव दादांनी 51,000 दिले होते, संतोषरावनी 61,000 दिलते, त्या आजीनं 1,000 दिलते, विनेकरी बाबानं 2,000 नाही 7,000 7,000 दिलते. यानं काय दान दिलं का बघ बरं मंदिराला. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं दान, दान म्हणून टाकलं आणि स्क्रीनकडं पाहिलं, पहिली तर कोरी होती आता अख्खी काळी झाली. का, जन्मत कधी दान केलं नाही, कधी वर्गणी नाही, कधी सप्त्याला पंगत नाही, कधी वारकऱ्याला चहा पाजला नाही. यमधर्म उठून उभे राहतात. विसरली कथा पुराण श्रवण. हा बघा सुदाम्बाबा, होते तुम्हा कान डोळे मुख, एवढे तुम्हाला डोळे दिलते कान दिलते तरी कथा कीर्तनाला जात नव्हता आणि मंदिराला वर्गणी देत नव्हता. तोडा तोडा त्या पाडव्याला. मग तोडी ती मारी ती तोडी ती, इथपर्यंत ठीक आहे, पण झोडी ती काय भानगडे. मी एकदा आमच्या गुरुजींनाच विचारलं, परमपूज्य विठ्ठल बाबा घोलेंना, बाबा म्हटले बुवा झोडी ती याचा अर्थ असा आहे मारण्यात दया आहे तोडण्यातही दया आहे, मग झोडण्यात दया नसते. आणि हे पाहायचंच असेल तर आमचे गुरुजी म्हटले, आषाढी वारीत जर एखादा चोर चोरी करताना सापडला मग त्याला वारकरी कसे मारतात. जबाबदार असेल तर काटेनी, टाळकरी असतील तर टाळानी, पकवाश जे मिळेल त्यांनी लाता बुक्क्यानी मारतात, त्यात दया असते का. मग झोडी ती म्हणून जर हे वर गेल्यावर कळल. मग लबडे महाराज सांगत होते, ते चंद्रकांत महाराज सांगत होते, भंडारे महाराज सांगत होते, तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कळो येईल अंतकाळी.
हे अंतकाळच्या वेळेला कळतं, आता नाही कळत। प्राणप्रयाणाची वेळी कोण जवळ येतंय? राहती निराळी रांडा पोरे सकळ। तुम्ही फक्त पॉझिटिव्ह निघून बघा, कोरोना पॉझिटिव्ह, कोण तुमची पत्नी जवळ येते का मुलं जवळ येतात? महाराज काही वेळे नाहीत लिहायला, राहते निराळी रांडा पोरे सकळ, हे सगळे निराळी राहतात। ते भागवत ऐकताय तुम्ही? भागवतामध्ये तो गजेंद्र डोळ्यासमोर आणा, गजेंद्र तो जलक्रीडा करत होता, नकराने पाय धरलेला, पण याला कळालं तिसऱ्या प्रहरामध्ये। परमपूजने डोंगरेजी महाराज सांगायचे, सकाळ म्हणजे बालपण आहे, दुपार म्हणजे तारुण्य आहे, आणि तिसरा प्रहर म्हणजे म्हातारपण आहे, आणि रात्र म्हणजे मरण आहे। नकरांनी पाय धरलाय हे तिसऱ्या प्रहरात कळतं, म्हातारपणात। काय काय येतात आमच्याकडे कीर्तन झाल्यावर, लबडे महाराज काय काय नाही माळ घाला। म्हणलं उशीर झाला बाबा तुम्हाला आता। नाही पावणे सातलाच आलो। हे उशीर नाही बाबा, माळ घालायला उशीर झाला। म्हणलं नाही पण आता घालायची आहे, पण म्हणलं ते खाय प्यायला नाही जमत, आता चावतं का महाराज? आणि मग इकडे येतात तिसऱ्या प्रहरामध्ये म्हणजे म्हातारपणात। मग ते पत्नीला सांगितलं तर पत्नीनं गजेंद्राच्या शिपटीला धरलं आणि ओढण्याचा प्रयत्न केला, पण नकराचं म्हणजे मगरीचं स्थान पाण्यात जास्त आहे ताकद, हत्ती प्रयत्न करतोय। मुलाला सांगितलं, ती 65 दब्याची मालगाडीच झाली, पण नातू म्हणले आता कुठपर्यंत उपाशी राहायचं, चला घरी। नातूही गेले, सुना गेल्या, काही दिवसांनी मुलं गेले, पत्नी म्हणली जाऊ दे आता मी तरी कुठपर्यंत राहू, ती गेली। राहते निराळी रांडा पुरे सकळ। म्हणून तुकोबाराय म्हणतात तू कोरोनातून वाचलाय ना, आता तू जिवंत आहे ना, तर पुढं फार मोठा वळसा जर फिरायचा नसेल तर कमी केले होय याची जन्मे या जन्मात केलेने होणार आहे। कधी पाहिलं का सगळे म्हशी एकत्रित आल्या आणि त्यांनी गळ्यात टाळ घेतले आणि पंढरपूरच्या वारीला गेले? कधी नाही। सगळे कुत्रे एकत्रित आले, खांद्यावर पताका घेतल्या आणि पंढरपूरच्या वारीला गेले? कुत्रे कुठं वारीला जातात का पताका घेऊन? हे दुसऱ्या जन्मात घडत नाही। या येणेचे शरीरे येणे सरे किंबहुना येरजारे चिरा पडे, येणेची शरीरे। बघा जुने वारकरी का साधे का सुदाम बाबा, ह्या प्रमाणाला किती समर्पक ओवी सांगितले। केले होय याची जन्मे येणेची शरीरे, अवघे विठोबाच्या नामे शरीरा येणे सरे, कशाने? अवघे विठोबाच्या नामे। आणि हे वर्म ज्याला कळान ना, तुका म्हणे वर्मे जाणून या तरती, म्हणून कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पुरे सकळ। पावणे 9 सुरू झाले, 11:45 7 कमी आहे अजून, हा बरोबर 1 पुढं जात नाही ना दिसोडत नाही, बरोबर 2 तास। हां म्हणून टाळकरी टाळ वाजवतात, पकवाजी पकवाज वाजवतात, बसलेल्यांना काय त्रास दिलाय का आम्ही? सारखी हातवर हातवर हातवर, ज्यांना हात दिले ते हातवर करा सारखी टाळी। हे सातोना नगरी नाही आपल्या टाळ्याचा बघू आवाज।
क्या बात आहे. तरी टाळ्या वाजतात पण 90% 100% बाहेरच्याचा पाठिंबा नाही काय आम्हाला. सगळ्या 90% वाजते 100% नाही. आता एवढेच टाळ करी पण आवाज बघा दाखवा बरे एकदा टाळ टाळ. आता एकटेच बकवाजे पण आवाज बघा. आणि आपण एवढे आता टाळ्याचा आवाज दाखवा एकदा जोरात. क्या बात है. बस कोटी कोटी धन्यवाद. आलंय आता 99% आलंय. अजून एक कमीच आहे. कोण झोपलंय का बघा बरं शेजारचा. आता गणेश महाराज 3 10 वाजवतील. हा 10 10 10 2 नंबरला तेवढाच वेळा टाळ आणि 3 नंबरला तेवढाच वेळा टाळ्या. बघू आता आवाज. सेवा संपलेली. मगाशी बोलता बोलता राहून गेले की दैवताविषयी जागवा. देव दुसरा शब्द आहे देश. तुम्ही दैवताविषयी तर जागे झालेलेच आहे. पुढच्या वर्षी आम्हाला मंदिर दिसणारच आहे. बघा तुम्ही देव आणि किती गरीबातला गरीब असू द्या त्यांनी आपला हातभार त्याला लावायचा. दुसरा शब्द आहे देश. देशाविषयी जागवा. आणि तिसरा शब्द आहे आपला धर्म. धर्माविषयी जागावा. धर्म हिंदू समाजातील तरुणांना धर्माविषयीच्या निष्ठा जाग्या होतात फक्त शिवजयंतीला. शिवजयंती आली की शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेतरी चौकात टिपाडावर नाही तर त्या टेबलावर मांडायचा. गावात वर्गणी करायची. ते शेलवून नाही तर इकडं परतुरून बिअरच्या बाटल्याचे बॉक्स आणायचे. दिवसभर दारू प्यायची. डीजे लावलेलाच असतो. आणि मग ते दारू पिऊन भाषण ऐकत जा. राजे शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. म्हणलं कशाला. बिअर प्यायला का बिड्या वाढायला. आठवणा त्या छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र. छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला तर राजे म्हटले पाटील असले म्हणून काय झालं. चौकात घे चौकात. तापलीच होती तशी. दोन्ही मुठ्या आवळलेल्या. चीड आलेली राजांना. आणि भर सभेमध्ये अथांग जनसमुदाय. राजांनी तलवार काढली आणि उगारली पाटलावर. आणि तलवारीकर पाहून पाटील बोलत होते हे बा इथून पुढं माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या माता माऊलीच्या इज्जतीवर जर कुणी हात घालेल तर छत्रपती शिवाजी राजा म्हटले त्याचे इथून पुढं हात ठेवले जाणार नाही तर त्या पाटलाच्या हातन पाय कलम केले हे आमच्या राजांचं राज्य. पण आज त्याच राजांच्या राज्यामध्ये हैदराबादमध्ये ती डॉक्टरीन स्कूटीतलं त्या मोटरसायकलमधलं पेट्रोल काढून तिच्यावर बलात्कार करून फिटवलं जातं. काय घडतं कोपर्डीमध्ये. काय घडतंय पुण्याला त्या मुंबईला उल्हासनगरला. चालत्या बसगाडीमध्ये बलात्कार अत्याचार. अरे आपण त्या राजांच्या राज्यातले की ज्या राज्यांच्या राज्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या माता भगिनीच्या अंगावर जर हात टाकला तर राज्यामध्ये हातपाय कलम केले जात होते. आज कोणतंही चॅनेल लावा बातमी एकच आहे. अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधामानी अल्पयीन मुलीवर बलात्कार. हायच काय दुसरं. 5 आणि 6 वर्षाच्या पुढीवर कुठं अत्याचार असतात का दादा. हातात तरी बसतं का लेकर. एवढ्या खालच्या थराला सध्या आपण गेलोय. मग का रोग यायचे नाही. अरे जनावर बरे. जनावराला अजून कळतंय कुठं भोग भोगावे कुठं काय करावं ते.
एवढ्या खालच्या थराला गेलो आपण माणसास। मला वाटतं मागच्या महिन्यातच का काही सिंधुताई सपकाळांची मुलाखत झाली, त्यांना विचारलं की महाराष्ट्रात एवढे अत्याचार का घडत आहेत, याला कारण पुरुषच आहे ना। त्या म्हटल्या फक्त पुरुष नाही, आम्ही सुद्धा आहे, म्हणजे माता भगिनी सुद्धा। त्यांना विचारलं हे कसं काय, त्या म्हटल्या मी देश परदेशात जाते तरी मी नऊवारी साडी आणि डोक्यावरचा पदर अजून खाली येऊ दिला नाही, अजून नाही, पण अलीकडं डोक्यावर पदर घ्यायला लाज वाटते, आम्हाला साडी घालायला लाज वाटते। आता आमच्या हिंदूंच्या मुलींना कॉलेजमध्ये असताना बांगड्या घालायला, जोडवे घालायला, ते कुंकू लावायला लाज वाटायला लागली। आपले काय पूर्वज मा आपली आजी पंजोबा काय वेडे होते काय? मग हे म्हणतात की काय कुंकू लावण्यानेच पती जिवंत राहतो का? अलीकडं तरुण मरण्याचे प्रमाण वाढलेत आणि स्त्रिया जिवंत राहत, हे का घडतंय? वाचा ना ते पद्मपुराणामध्ये, जेवढं स्त्रीचा कुंकू मोठा असेल तेवढं पतीचं आयुष्य मोठं होतं। पूर्वीच्या महिला केस कापायच्या, पूर्वीच्या जुन्या, पण सती जात असताना कापायच्या। आज चौकात चौकात ब्युटी पार्लर निघलंय, पती मेल्यानंतर जे केस कापले जात होते ते आज आमच्या माता भगिनी जिवंत पती असताना कापायला लागले, कशाला जिवंत राहील? आणि त्या माझं नाही वाक्य, त्या सिंधुताई सपकाळांचं आहे। त्या म्हटल्या की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल, एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कार होतच राहणार आहे। ज्यांनी ज्यांनी तालुका जिल्ह्यावरी मुली शिकायला ठेवल्या त्या प्रत्येक आई वडिलाला वाटतंय माझी मुलगी विश्वसुंदरी व्हावी। अरे विश्वसुंदरी करायच्या अगोदर संस्कार सुंदरी करा, संस्कार लावा जरा। तुम्ही जर तुमच्या मुलीवर संस्कार लावले तर येणाऱ्या सुनावरती संस्कार लागणार आहे ना। मग इथं जमलेल्या सगळ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, मी कोणाच्या मुलासारखा असेल कोणाच्या भावासारखा असेल, राखी पौर्णिमा असते का तुमच्या इकडे? आहेत ना जागे? राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ववाळता, ववाळल्यावर हे तुम्हाला ववाळणी टाकतात, झाली का राखी पौर्णिमा? त्याच्या पुढची सांगतो ऐका, आणि शपथही तुम्हा सगळ्या माता मावल्यांना, येणाऱ्या राखी पौर्णिमेला तरी हे अंमलात आणा। भाऊजी तुम्ही ज्यावेळेला भावाला राखी बांधाल ववाळाल आणि भाऊ ओवाळणी टाकल, एका राखी पौर्णिमेला धाडस करा दादा, नको म्हणा मला का? ते चंद्रकांत महाराज आणि पंढरपूरचा ते तरुण वर्गाने लबडे महाराज बोलवलं होतं म्हणाव, त्यांना शपथ घातली आम्हाला भावाकडून काही घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही, घ्यायचं सांगतो ना। तुम्ही भावाला ज्यावेळेला कुंकाचा टिळा लावताल ना, ते दोन मोठके कपाळाला लावून ओवाळताल ना, पंचारती ओवाळताल ना, राखी बांधाल ना, त्यावेळेला भावाला सांगायचं बाप दादा आज तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना, या घराच्या बाहेर ज्यावेळेला तू पाय टाकशील, चालताना बोलताना एसटीत रेल्वेत बसताना तू जगात कुठेही फिरताना तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले बलात्कार बंद होणार नाही। तर हे वाढतच चाललंय, आज आई कळत नाही, बहीण कळत नाही, मावस बहीण कळत नाही, काय चाललंय काय? त्याचं एकमेव कारण म्हणजे मांसाहार। आज इथं एवढा तरुण वर्ग उपस्थित आहे, ह्याच्यात जर म्हणलं हात वर करा ज्यांच्या गळ्यात माळा आहे तर किती हात वर होणार आहे तो? ह्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की एवढा मोठा सप्ताह करताय ना, एवढ्या लांबून लांबून कीर्तनकार बोलवताय ना, एवढे मोठमोठी गुणवान बोलवताय ना, तर या सप्त्याचं सार्थक तेव्हा आहे ह्याच्यातले 5-25 तरुणांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचे पाईक बनले पाहिजे, तर सप्त्याचं सार्थक आहे ना। नाही तर करतोय कशासाठी? काही धर्मजागृती होते का? आपल्यात काही परिवर्तन होत आहे का? जागा होण्याची गरज आहे। ते मांसाहार करतात तर त्या हॉटेलवर त्या धाब्यावर त्या बोकडाचं मांस खातात, त्या बोकड ज्यावेळेला जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर त्या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून 70 तासानंतरच
त्याला आई कळत नाही आणि बहीण कळत नाही बोकडाला, आणि ते मांस खाल्ल्यावर तुम्हाला कळणार आहे काय? आणि कशाला अपेक्षा धरताय ते कळेल म्हणून गळ्यात माळ घाला, वारकरी संप्रदायाचे पायिक बना, आणि हे तुम्हाला आज कळायचं नाही, कळो येईल अंतकाळी। बघा जरा त्या मुस्लिम समाजात पाच पाच आणि सात सात वर्षाच्या पोराला ते जाळीच्या गोल टोप्या घालतात, हाताला धरतात, हे मस्जिद है, हे कुराण है, हे अल्लाह है। आणि आमचे हिंदूचे चोवीस चोवीस वर्षाचे घोडमे झाले हरिपाठ पाठ नसावं, हनुमंतरायचं मंदिर आहे हनुमान चालीसा पाठ नसावे, आणि कशाला बिल्ले लावून फिरता रे गर्व शिकोम हिंदू आहे म्हणून? शुक्रवारी त्यांच्या मस्जिदीत बसायला जागा पुरत नाही, रविवारी त्यांच्या इस्तेमामध्ये जागा पुरत नाही, आणि आमच्या हनुमंतरायच्या मंदिरात आरतीला एक पोरग हजर नसून, बऱ्याचशा मंदिरात तर घंटी वाजवायला तरी एक माणूस होता, आता घंटी लाईटवरची आणली, माणसाची गरजच नको। म्हणून तुम्हाला त्यांना जशी शपथ आहे तशी तुम्हाला सगळ्या तरुणांना शपथ आहे। आता असेल ना शाळा, माहिती आहे ना आम्हाला, आम्ही नाही काय शिकलो शाळा, बारा ते पाच शाळा असेल, सेलूला असा नाही तर परतूरला असा नाही तर सातोण्यात असा, शाळा सुटल्यानंतर एक तासाने सातोण्यातले सगळे तरुण हातपाय धुवून हनुमंतरायच्या मंदिरात आले पाहिजे, आणि सामुदायिकरित्या हनुमान चालीसा म्हणली पाहिजे, तर आजचं कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे। होते का पा? आता आम्ही इथंच नाही सगळ्या तालुका जिल्ह्यात गाच महाराष्ट्रात सांगू, दर शनिवारी हनुमान चालीसा आमच्या सातोना गावात शंभर दीडशे तरुण एकत्रित येऊन करतात। एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा तरुणांसाठी, आणि अशाच निष्ठा जाग्या राहू द्या, बरोबर काही येणार नाही। मोठमोठे लक्षाधीश पॉझिटिव्ह सतराचा स्कोरन पंचवीसचा स्कोरन तडपडून मेलेत, त्यांची अंत्यविधी करायला कोणी नव्हतं, मुलं लांबून पाणी पाजायला जवळ जाता आलं नाही, काय घेऊन बसलेत तुम्ही, कोणत्या क्षणाची वाट पाहताय? म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मंदिराला सहकार्य करा, करता येईल तेवढा परमार्थ करा, तेवढंच बरोबर येणार आहे, नाही तर आज कळणार नाही, कळो येईल अंतकाळी। ज्ञानेश्वर भावनी ज्ञानराज।